नाशिक रोड येथील करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागाला पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच भेट दिलेली आहे. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी तेथील कारवाईचा धडाका लावत शनिवारी 75 तर रविवारी 67 नागरिकांवर कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण फिरणारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात उभारलेल्या 300 बेडच्या करोना केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकतेच येऊन गेले. त्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना सोबत घेत शुक्रवारी सायंकाळी गोसावीवाडी येथील कोरोना हॉटस्पॉटला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक रोड पोलिसांनी शहरात विना मास्क फिरणारे, दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणारे, प्रतिबंधित क्षेत्रात ये जा करणारे, सुरक्षित वावरचे पालन न करणारे अशा नागरिकांसह व्यावसायिक आणि वाहन चालकांवर कारवाई केली. 2 दिवसांमध्ये 142 नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजले यांनी दिली आहे. भारतामध्ये जगामध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. भारत वरून 3 नंबरला पोहोचलेला आहे. नाशिक शहरामध्ये केसेस वाढत आहेत. त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त साहेब विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी एक संचारबंदीचा आदेश लागू केलेला आहे. माननीय महानगरपालिका आयुक्त यांनी सम विषम तारखांना दुकाने सुरू करण्याविषयी आदेश पारित केलेला आहे. त्यानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज आम्ही पायी, मी स्वतः सोबत एबीआय शेळके, डीबीचा स्टाफ, बीट मार्शल्स असे पायी फिरून जे दुकानं ऑड इव्हन किंवा सम विषममध्ये चालू असणं अपेक्षित नाही आणि जी चालू आहे अशा दुकानदारांच्या वरती कारवाई केलेली आहे. गोसावाडी हा कंटेनमेंट झोन आहे. त्या ठिकाणी जे अनावश्यक फिरता आहेत त्यांच्यावर आम्ही केसेस केलेले आहेत. तसेच डबल शीट जे फिरत आहेत त्यांच्यावरही केसेस केलेले आहेत. तर कृपया जनतेला आवाहन आहे की कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता अनावश्यक घराबाहेर पडू नये, डबल सीट मोटरसायकलवर बसू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, वारंवार साबणानी सॅनिटायझरनी हात धुवावेत. आपण जेवढं घरात थांबाल तेवढं सुरक्षित राहाल. जेवढं आपण सुरक्षित राहाल आपल्या घरच्यांना तुम्ही सुरक्षित ठेवाल. तुम्ही बाधित झालात घरचं कुटुंब पूर्ण डिस्टर्ब होतं. तर कृपया कोरोनाला घाबरण्याचं कारण नाही. ज्यांना इतर काही आजार आहेत त्यांच्यासाठीच हा धोकादायक आहे. परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये असे पेशंट आहेत की ज्यांना आजार आहे, त्यासाठी आपल्या घरच्यांच्या काळजीसाठी आपण घरामध्येच थांबा, घराबाहेर पडू नका, अनावश्यक घराबाहेर पडू नका. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. असं विनाकारण बाहेर पडतो तो रिस्क घेत असतो. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी आपण किती तडजोड करायची. तुम्ही बाहेर पडला तुम्हाला रिस्क आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियावर किती प्रेम करता हे ठरवा, रिस्क किती घ्यायची हे ठरवा आणि तुम्ही घराबाहेर पडायचं किंवा नाही पडायचं, मास्क घालायचं किंवा नाही घालायचं. मास्क नाही घातला तर पोलीस केस करतात. तुम्ही अनावश्यक घराबाहेर पडले पोलीस केस करतात. परंतु तुमच्या घरच्यांच्यावर तुमचं प्रेम आहे हे दाखवा. घरातच थांबा, सुरक्षित अंतर ठेवून बोला, मास्कचा वापर करा आणि ह्या कोरोनाला हरवण्यात मदत करा. कृपया नाशिक शहरामध्ये पर्यायाने नाशिक रोडमध्ये गेल्या महिन्यातील संख्या आणि या महिन्यात दररोज वाढणारी संख्या वाढलेली आहे. जनतेने जर नाही सहकार्य केलं तर त्याचा परिणाम जनतेवरच होणार आहे. जो बाहेर पडेल त्याला रिस्क आहे, जो घरी थांबेल त्यांनी तो सुरक्षित झोनमध्ये. आत्तापर्यंत लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नाशिक रोडच्या जनतेने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. पण लॉकडाऊन स्थिती झाल्यापासून
थोडं लोक बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त आहे, कंट्रोल करावं, घरीच थांबावं आणि कोरोनापासून आपली सुरक्षितता करावी, हीच जनतेला नम्र विनंती आहे, हात जोडून आवाहन आहे. कंटोनमेंट झोनमध्ये आम्ही सकाळी 6 केसेस केलेले आहेत. विथ न्यूज साठी स्नेहल कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.